अलनचालनाचा सर्व प्रशिकांना शैलेंद्र चौधरीचे नमस्कार. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील तालुक्याच्या आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते मापलगावपैकी मोगरपाडा व साक्री या गावासाठी 14.90 लाख रुपयाचे समाज मंदिराचं भूमिपूजन सोहळा यावेळी करण्यात आला. प्रतिनिधींनी सुचवलेल्या कामातून 25-15 योजनेमधून सन 2020-21 येथे जे शेंदवड येथे 14.90 व मापलगावपैकी मोगरपाडा तालुका साक्री या गावासाठी 14.90 लाख रुपयाचे समाज मंदिराचं उद्घाटन साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी डॉक्टर तुळशीराम गावित यांचे हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्य रमेश गांगुडे, पंचायत समिती सदस्य शांताराम कुंवर, उत्तम देशमुख, मापलगाव सरपंच रावजी चौरे, दरेगाव सरपंच विक्रम भोये, चरणमाळ सरपंच ओंकार राऊत, मोहगाव उपसरपंच रमेश बहिरम, मळगाव सरपंच किरण बागुल, शेंदवड सरपंच वसंत गायकवाड, पिंपळपाडा सरपंच गंजू गायकवाड, तसेच गोटू चौरे, काशीनाथ माळी, दीपक ठाकरे, पोलीस पाटील दीपक ठाकरे, बोपखेल सरपंच जितेंद्र कुंवर, पिंपळपाडा उपसरपंच सुनील मावची, तुकाराम महाले, ढवळू सूर्यवंशी, पंडित गावित, जगन चौरे, छोटूराम गावित, रामदास बागुल, सोमनाथ भोये, छोटूराम गावित, शेंदवड तसेच मोगरपाडा गावातील नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार.